पैठण तालुक्यातील आपेगाव हिरडवाडी बंधाऱ्यामध्ये जायकवाडी धरणामधून पाणी सोडावं या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी गुरुवारी 23 मे रोजी चक्क नेवासा तालुक्यामधील प्रवरा संगम येथील गोदावरी नदीमध्ये डुबक्या मारून नदीमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याची खोली आणि पाण्याच्या पात्राची रुंदी मोजून नेमकं किती पाणी साठा उपलब्ध असू शकेल याचा अंदाज घेतलाय. यावेळी बोलताना जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले की जायकवाडी धरणामध्ये नेमकं किती पाणी साठा आहे याची सर्वांना माहिती व्हावी म्हणून 23 मे रोजी प्रशासनाला कोणताही सुगावा लागू न देता कायगाव टोका प्रवरा संगम इथे सुमारे 6 तासाचं जल आंदोलन केलं आहे. पाण्यामध्ये थांबून डुबक्या मारून पाणी साठ्याचा अंदाज घेतलाय. यावेळी असं लक्षात आलं की कायगाव टोका इथे गोदावरी नदीमध्ये 20 फूट खोल पाणी आहे. तसेच पश्चिमेला 10 किलोमीटर तर पूर्वेला 50 किलोमीटर लांबीपर्यंत पाणी साठा आहे. त्यामुळे जायकवाडीमध्ये पाणी साठा नाही हे म्हणणं असत्य आहे. 2016 कायगाव टोका प्रवरा संगम पुलाच्या खाली पाणी होतं. म्हणजे आज 2019 जास्त पाणीसाठा असताना सुद्धा गोदावरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना आणि जलसंपदा मंत्री यांना चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलंय. शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली आहेत पण अधिकारी निर्णय घेत नाहीयेत. जायकवाडी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. दरम्यान 25 मे पर्यंत जर पाणी सोडलं नाही तर शेतकरी आपापल्या गावामध्ये अनोखं आंदोलन करतील असा इशारा सूर्यवंशी यांनी दिला. म्हणजे इतकं पाणी आहे माझ्याजवळ शेलार नावाचे ग्रस्त आहेत. या ठिकाणी ते भीती करतात. आपण त्यांना विचारू तुम्ही किती वर्षापासून इथं काम करता? सर 10 वर्ष आले इथं करतो पण आता हे स्वच्छता अभियान करतो आणि हे काचा वगैरे टाकतात गंगेत कपडे वगैरे टाकतात. मी आताचा व्यवसाय करतो काढतो पण मला नोकरी नाही काय नाही. मला एक तुम्हाला विचारायचं आहे आता जे पाणी इथं आहे या गोदावरी या कायगाव टोक्याचं पाणी इथं यायला किती दिवस लागतील? अजून साधारणतः पाऊस जर पडेल तर 1 महिना 2 महिने जर इथपर्यंत पाणी राहिले हो 2 महिन्यापर्यंत अजून हे पाणी इथं शिल्लक ठेवू शकतो. 1 महिन्यापर्यंत 1 महिन्यापर्यंत पाऊस पडेपर्यंत म्हणजे 1.5-2 महिने तर सहज राहू शकतो. आता इथं खाली किती फूट खुले असतात? 10 फुटापर्यंत असं मला वाटतं. 10 फुटापर्यंत 10 ते 20 फुटापर्यंत 20 फुटापर्यंत हो. मी तर आता 10 फुटापर्यंत गेलो होतो म्हणजे 20 फुटापर्यंत इथं पाणी आता हो. अजून म्हणजे पाणी भरपूर आहे. म्हणजे पाणी म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त पाणी का कमी पाणी? नाही कमी पाणी सर. 2 वर्षापेक्षा हो. नाही 2016 तर जास्त कमी होतं पाणी. हा त्याच्यापेक्षा आता जास्त पाणी. हा आता थोडस जास्त पाणी. म्हणजे 2016 उघडं पडलं होतं आपलं त्या खालचं जे तिथं जो विधी करतात त्याच्याकडे 2016 पाणी हो सर. हो सर 2-3 वर्षापूर्वी हो सर. आता त्याच्यापेक्षा तर जास्त पाणी आहे ना हो. म्हणजे बाकी 2015-16 याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होती. खाली पाणी होतं. म्हणजे खालचं जो महादेवाचं मंदिर आहे आपण त्याला रामेश्वर मंदिर म्हणतो आणि हे मंदिर जे आपलं सिद्धेश्वर हे सिद्धेश्वर मंदिर आहे. या सिद्धेश्वर आणि रामेश्वर मंदिराच्या मध्ये आहोत आणि ज्या मध्ये इकडे ते जरा दाखव हे कुठलं मंदिर आहे आपलं? घटेश्वर. हे घटेश्वर सिद्धेश्वर घटेश्वर आणि रामेश्वर या 3 मंदिराच्या मध्ये आम्ही उभा आहोत आणि इथं आता 20 फुटापर्यंत पाण्याची उंची खोली आहे आणि यावरून आमच्या लक्षात येईल की जायकवाडी धरणामध्ये आता किती पाणी साठा आहे आणि शेतकऱ्यांना आम्हाला पाणी द्यायचं का नाही द्यायचं हे शासनाने आता ठरवलं पाहिजे. खरं तर आता 2 दिवसात हा निर्णय झाला नाही तर गोदावरीच्या पात्रामध्ये 25 तारखेच्या नंतर फार मोठं आंदोलन उभं केलं जाणार आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.